पुण्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले, काही ठिकाणी तर गटारांवरची झाकणंही उघडली गेली आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी गटारांची कामं झाली नसल्याचा हा परिणाम पाहायला मिळतोय. पुण्यात अगदी तासाभराच्या पावसानं पुणे महापालिकेच्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल झाली आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणीही तुंबलंय. अनेक रस्त्यांवरती पाणी आल्यानं पुणेकरांना पावसाच्या साचलेल्या पाण्यातून वाट काढून चालावं लागतंय. पावसामुळे एरंडवणे इथल्या रिलायन्स मॉलजवळ कशी परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेत्रे यांनी. अचानकपणे आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं आणि धोकादायक म्हणजे हे चित्र, अनेक ठिकाणी आपल्याला पाणी साचल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यात विशेष करून ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्या अशा ओव्हरफ्लो झाल्या आहेत. इथलं झाकण अक्षरशः या पाण्यामुळे उखडलं गेलं आहे. अर्थात यामध्ये मेंटेनन्सचा देखील भाग आहे. या ठिकाणी हे काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की कशी परिस्थिती इथे पाऊस आल्यानंतर निर्माण होते. इकडे आत्ता सांगत होते की काय समस्या इथे, लो ॲक्सिडेंट होणे शक्यता आहे. हे खूप दिवसांपासून हे असंच झाकण उघडं आहे आणि एक 2-3 दिवस झाले इथे एक ॲक्सिडेंटसुद्धा झाला. त्यांचा पाय फ्रॅक्चर होता आणि हे खूप दिवस झाले. हे सरकार त्याच्यावर लक्ष पण देत नाही आहे आणि खूप साऱ्या गाड्या असतात. सकाळचं खूप ट्रॅफिक असतं, संध्याकाळचं ट्रॅफिक असतं आणि पाणी पावसाच्या दिवसांमध्ये तर याची भीतीदायकच आहे ना. हे सध्या असं सांगितलं जात आहे की पुणे महापालिकेकडून या प्रकारची कामं बंद आहेत, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये विकास कामांवरचा खर्च हा टाळला जातोय. मात्र खरं सांगायचं तर अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या तातडीनं पूर्ण करण्याची आवश्यकता आहे, नसता अशा ठिकाणी अपघात होऊन मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.